येवला शहरातील ममता स्वीट मार्ट या दालनाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. दिनांक 10 ऑक्टोबर रविवार रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरात नव्याने सुरू झालेल्या ममता स्वीट मार्ट या दालनाचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर ममता स्वीट मार्टचे सर्वेसर्वा हिम्मतभाई मेडतिया, दीपक लोणारी, नगराध्यक्ष बंडूशीर सागर, उपनगराध्यक्ष सूरज पटनी, सभापती संजय बंडकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, वसंत पवार, भोलानाथ लोणारी, राजेंद्र लोणारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. नव्याने सुरू झालेल्या ममता स्वीट मार्ट या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच स्वच्छता गुणवत्ता राखण्यासह विनामास्क ग्राहकांना प्रवेश देऊ नये, तसेच कोरोना संदर्भातले नियम पाळावे असे आवाहन देखील पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले. या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संपूर्ण दालनाची फिरून पाहणी देखील केली. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं ममता स्वीट म्हटलंय तर त्याच्या तिखट बिकट सगळं काय आहे बरं, तर त्या सगळ्यांचं जे आहे हा उपक्रम जो आहे हे मेडतिया आणि दुसरे कोण आमचे ते दीपक लोणारे या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराज. येवले में ममता स्वीट ही नवीन दुकान आहे, त्याचे उद्घाटन सगन भुजबळ साहेब यांच्या हस्तरी झालेले आहे. आमच्याकडे सर्व प्रकारची मिठाई, सर्व प्रकारचे नमकीन, नाश्ता आणि जेवणाचं थाळी आणि पेशल दाल वाटे हा चालू केला आहे आणि आपण नाशिक सरकार जेवण इथे येवल्यामध्ये देऊ. माझी विनंती आहे की येवल्यांचं लोकांचा हे आशीर्वाद पाहिजे आणि दुकानात या म्हणून व्हिजिट मारा आहे, आमची तिथे एक भेट घ्या. गेले 5 वर्षापासून सहकार्य आशीर्वाद प्रेम राहू द्या.